नमस्कार, नवीन रेसिपीमध्ये सर्वांचं स्वागत आहे। आज आपण नाचणीचे लाडू कसे बनवायचे ते बघणार आहोत। त्यासाठी मी 1 किलो नागली स्वच्छ पाण्याने धुवून घेतली। 7 ते 8 तास मी वाळवून घेणार आहे। आपली नागली वाळली मी गिरणीतून दळून आणली आहे। आता लाडू करायचे आपल्याला। मी बदाम घेतले, 1 वाटी खोबरं, 1.5 वाटी तूप, 3 वाट्या पीठ घेतलं आहे, डिंक पावडर आणि साखर 1 वाटीला थोडीशी कमी घेतली आहे मी। तुम्ही कमी जास्त करू शकता। कढईमध्ये थोडंसं तूप टाकून आपण पीठ भाजून घेणार आहोत। थोडं थोडं तूप टाकूनच पीठ भाजायचं, एकदम तूप टाकायचंच नाही। 3 वाट्या पिठाला मी 1.5 वाटी तूप वापरणार आहे। छान खमंग झालेलं आहे पीठ आता मस्त। बदाम पावडर टाकून घेऊ। खोबऱ्याचा केसर टाकून घेतला मी। वेलची बारीक करून टाकून घेतली। डिंक पावडर टाकून घेतली मी। सगळं छान आपण थंड करण्यासाठी ताटात काढून घेतलं मिश्रण। साखर बारीक करून मी गाळून घेतली आहे। सगळं छान मिक्स करून घेणार आहे मी। थोडं गरम आहे म्हणून मी ते उचटणीने मिक्स करते आहे। आता थोडं कोमट झालं, सगळं आता हाताने मिक्स करून घेणार आहे। सगळं मिक्स झालं आहे आपलं मिश्रण। आता लाडू तयार करून घेऊ। झटपट तयार होतात लाडू हे आपले। सगळे लाडू आपले तयार झाले आहे। अजिबात वेळ लागत नाही हे लाडू करायला। तुम्ही बघू शकता किती मस्त दिसत आहेत। तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा। थँक्यू।